बीड मध्ये आज मनोज अरंगे पाटील यांच्या शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मी सध्या बीडच्या शिवाजी महाराज चौकामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मनोज अरंगे पाटील यांचा जो फोटो आहे त्या बॅनरवरती लावण्यात आलेले आहेत। मराठा महायोद्धा यांचं हार्दिक स्वागत आहे अशा आशयाचे जे फलक आहेत बीड शहरात प्रत्येक ठिकाणी लागले आहेत। आणि शिवाजी महाराजांच्या हा चौकाचा जो परिसर जर पाहिला तर अशा पद्धतीने भगवे पताके जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आले आहेत। आणि याच परिसरामध्ये सांगता जी सभा आहे या ठिकाणी होणार आहे। खरं जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांची परवानगी नाही आहे, बाजूला छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण आहे, या ठिकाणी परवानगी देण्यात आली असली तरी सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे आयोजक जे आहेत याच ठिकाणी सभा घेण्यासाठी जे आहे ते ठाम आहेत। आणि हा जो परिसर जर बघितला तर धुळे सोलापूर हा महामार्ग आहे आणि याच महामार्गाच्या मधोमध या ठिकाणी जे आहे मनोज अरंगे पाटील संवाद साधतील आणि या संवादातून नेमकं काय बोलतील हे पाहणं गरजेचं आहे। मनोज अरंगे पाटील यांचा जो जिल्हा आहे तो बीड जिल्हा आहे आणि त्यांचा तो होम पिच आहे आणि होम पिचवरती नेमकं मनोज अरंगे पाटील काय बोलतील याची उत्कंठा जी आहे ती शिगेला लागलेली आहे। थोड्याच वेळामध्ये आता हळूहळू जे आहेत मराठा समाज बांधव या ठिकाणी आता एकत्रित होताना आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत जर बघितलं तर 350 जास्त जे पोलीस कर्मचारी आहेत ते तैनात या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। एकत्रित पाहता आजची शाळा देखील बंद आहे। माझ्यासोबत काही समन्वयक आहेत। परवानगी रॅलीला दिलेली आहे मात्र सभेची अद्याप परवानगी नाही आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नाही, एकदा परवानगी दिली म्हणजे परवानगी दिली आणि तसंही मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये आज पर्यंत मनोजदादांच्या प्रत्येक शांतता आणि आरक्षणाची जनजागृती रॅली आहेत। कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असं अशा पद्धतीनं आमचं हा कार्यक्रम आहे। लोकशाहीतला तो आमचा अधिकार आहे, त्यामुळे परवानगी असली काय आणि नसली काय शांततेच्या मार्गानं कुठलंही कार्यक्रम घ्यायला बंदी नसते आणि दोन्ही बाबीला परवानगी आहे। परंतु सभेला परवानगी नाही परंतु त्याची गरजही नसते असं आमचं ठाम मत आहे। आणि मनोजदादांना मराठा आरक्षणाच्या आणि जनजागृतीच्या रॅलीसाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही कारण तो लोकशाहीमध्ये त्यांना भाषणाचा दिलेला अधिकार घटनेने दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेने तो अधिकार दिल्यामुळे आम्हाला भाषणाची परवानगी लागत नाही। साधारणतः किती समाजबंधू या ठिकाणी जमेल, कशी कशी तयारी तुमची सध्या सुरू झालेली आहे? पूर्ण गेल्या 1 महिन्यापासून पूर्ण समाज खेडोखेडी गल्लोगल्लीमध्ये फिरत आहे। कमीत कमी 8 ते 10 लाख समाज मराठा समाज महिलासह 8 ते 10 लाख इथं उपस्थित राहणार। आतापासूनच खेड्यातून निघण्याची तयारी चालू आहे। बहुतेक खेड्यातून काही काही लांबचे जे परळीकडे आष्टीकडे मराठा समाज हा निघण्याच्या तयारीत आहे। 10 ते 11 वाजता शहरामध्ये कमीत कमी 8 ते 10 लाख मराठा समाज जमा झालेला दिसेल। हळूहळू जो आहे तो लाखो जो समाज आहे या ठिकाणी येईल अशी अपेक्षा आहे ते संयोजक व्यक्त करताना दिसत। तर दुसरीकडे रॅलीला जरी परवानगी असली सभेला परवानगीची गरज नाही, किंबहुना सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नाही असंही ते सांगतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिशे सर यांच्यासह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।